पंतप्रधान आवास योजनेचा निधी परतावा म्हणून देण्याचे आमिष दाखवत मोतीलाल ओसवाल फायनान्स कंपनीनं फसवणूक केल्याचा आरोप शेकडो शेतकऱ्यांनी केलाय. तसंच फायनान्स कंपनीवर कारवाई करत शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याच्या मागणीसाठी कालपासून आझाद मैदानात बेमुदत उपोषणाची सुरुवात झाली आहे. आणि या संदर्भात शेतकऱ्यांसोबत संवाद साधला आमचे प्रतिनिधी चेतन ननावरे यांनी, पाहूयात. पंतप्रधान आवास योजनेतून 2,67,000 परतावा मिळवून देतो असं सांगत काही फायनान्स कंपन्यांनी राज्यातील शेकडो शेतकऱ्यांची फसवणूक केलेली आहे. यामध्ये प्रामुख्याने तर नाव समोर येतोय ते मोतीलाल ओसवाल फायनान्स ग्रुपचं. आणि या संदर्भात शेतकरी कालपासून आझाद मैदानात उपोषणाला बसलेले आहेत. काही कर्जदारही या ठिकाणी आहेत. नेमकं कालपासून आज दुसरा दिवस असताना सरकारकडून त्यांना काही आश्वासन मिळालेलं आहे का, काही प्रतिसाद मिळतोय का, हे जाणून घेऊया. आपल्यासोबत काही आंदोलक आहेत, काय सांगाल? सरकारने तुमच्या आंदोलनाची दखल घेतली आहे का? काल आम्हाला सरकारने दखल घेऊन बोलावा आलता. आम्ही मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी, पूर्ण महाराष्ट्राचा शेतकऱ्यांचा मुद्दा असल्या कारणाने आम्ही मुख्यमंत्र्यांची भेट मागवली होती. परंतु मुख्यमंत्र्यांच्या वतीने शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांची भेट दिली आणि एक इतकी लाजवी बाब ठरली की त्या ठिकाणी आम्हाला नेल्यानंतर फक्त म्हणजे पायऱ्यांनी चालता चालता त्यांनी आमचा मुद्दा असा समजून घेतला आणि दुसरी गोष्ट तिथून आम्हाला चालता चालता लगेच बाजूला काढलं. मग त्या ठिकाणी आम्ही हा पवित्रा घेतला की आम्ही जोपर्यंत भेट घेत नाही तोपर्यंत बसून राहतो. परंतु त्यांचा काही प्रोटोकॉल असल्या कारणाने मंत्रालयामध्ये त्यांनी आम्हाला पोलिसांच्या मार्फत पुन्हा उचलून आम्हाला आझाद मैदानमध्ये आणून ठेवलंय आणि आज आमचा आता दुसरा दिवस आहे. आता एकंदरीतच शासन जर असा सोपस्कार करत असेल तर पुढचा पवित्रा काय असेल तुमचा? जोपर्यंत काही निर्णय होत नाही, भेट होत नाही, तोपर्यंत आम्ही इथं बसून राहणार आहे. आणि जर यापुढे जर काही नाही झालं तर आम्ही ठरवलेलं आहे आम्ही सामूहिक आत्मदहन करणार आहोत. निश्चितच एकंदरीतच शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरती सरकार गंभीर आहे की नाही असा प्रश्न या निमित्ताने निर्माण होतोय. कारण पायऱ्यांवरती चालता चालता शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर चर्चा करणं आणि त्यांना बाजूला सारणं म्हणजे केवळ निवेदन स्वीकारण्याचा सोपस्कार सरकार पार पाडतंय का, असाही आता आंदोलकांचा प्रश्न आहे. एकूणच सरकार आता या प्रकरणात दखल घेणार का आणि अशा प्रकारे शेतकऱ्यांची लुबाडणूक करणाऱ्या प्रायव्हेट फायनान्स कंपन्यांना चाप लावणार का, लगाम लावणार का, हा प्रश्न लोकशाहीच्या माध्यमातून आम्ही उपस्थित करत आहोत. कॅमेरामन विनोद नाईक सह मी चेतन नावरे, आझाद मैदान, मुंबई. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.